बीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांच्यासह मनपातील विविध विभागामध्ये कार्यरत 29 अधिकारी व कर्मचारी मनपाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. अजय मानकर यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मानकर परिवारासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. गृहमंत्रालय, भारत सरकार, रेल्वे संरक्षण दल, दक्षिण पूर्व रेल्वे, नागपूर विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 31 ऑक्टोबरच्या निमित्ताने आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आणि मजबूत करण्याच्या उद्देशाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, यांच्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला गेला. याप्रसंगी रन फॉर युनिट दौड आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदार नोंदणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले. मोदीच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व भाजपाच्या नेतृत्वातील राज्यातील महायुती सरकारच्या शेतकरी महिलासह सर्व समाजाच्या हिताच्या योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत दररोज 3 तास पक्ष कार्यासाठी काम करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शॉपेक्स एक्झिबिशन, मेरी माटी मेरा देश, हँडलूम, हँडीक्राफ्ट, होम डेकोर, फूड झोनसह सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहे. नृत्य, संगीत, कविता, लोकनृत्य आणि इतर कलांचे सादरीकरण दररोज केले जात आहे. कार्यक्रमाचे आयोजन अमोल कांबळे आणि सायलीताई जोग यांनी केले आहे. मागील 3 वर्षापासून जरीपटका येथील इटारसी पुलाचा मार्ग चांगलाच रखडला होता. 80 कोटीच्या या पुलाच्या बांधकामामुळे येथील नागरिकांना, व्यापारी वर्गाला तब्बल 3 किलोमीटरचा लांब फेरा करून मानकापूर किंवा मेकोसाबाग पुलावरून जावे लागत होते. व्यापारी वर्ग हा कमालीचा आर्थिक अडचणीत सापडला असताना या पुलाचे कवित्व संपता संपत नव्हते. अखेर काल येथील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने स्वतः होमहवन करून प्रदीर्घ काळ नेत्यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यासाठी प्रतीक्षारत असणारा हा मार्ग खुला करून घेतला व पुलावरून आवागमनही सुरू केले. केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा आरक्षण समर्थात छत्रपती शिवाजी महाराज गांधी गेटसमोर साखळी उपोषण 30 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. 1 नोव्हेंबरला सकल मराठा समाज मुंडन आंदोलन करून केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात नारेबाजी केली. झाशी राणी मेट्रोच्या खाली लुधियाना होजरी वुमन बाजार भगिनी मंडळद्वारे गोसवाल आणि वर्धमान मिलपासून बनलेल्या ब्रँडेड रेडीमेड गरम कपडे हँडलूम साड्यांचे प्रदर्शनची सुरुवात झाली आहे अशी माहिती पवनकुमार वर्मा यांनी दिली आहे. या प्रदर्शनीत लेडीज, जेंट्स आणि मुलांचेही कपडे स्वस्त दरात उपलब्ध असल्याची माहिती यावेळी दिली. अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना गोपनीय माहितीच्या आधारे अंबाझरी डीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. तपासात आरोपीकडून चाकू, लोखंडी रॉड, नायलॉनची दोरी अशा प्रकारचे दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले गेले आहे. एकूण आरोपी 5 असून 3 आरोपी हे पोलिसांच्या हाती लागले आहेत. 2 आरोपी हे पोलिसांना चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी झाले आहे. आरोपी विरुद्धात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या नावावर आलिस केत आणि अंकित केत यांनी रेल्वेमध्ये सिलेक्शन कमिटी ऑफिसर असल्याचे सांगून फर्जी ओळखपत्र दाखवून नागरिकांची फसवणूक करून 12,75,000 रुपये घेतल्याची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात केली गेली होती. पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. तर आजच्या सुपरफास्ट बातम्या तेवढंच. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.